सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत। जसे की आपल्याला माहितीच आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले आहे। बघता बघता दिवाळी काही दिवसांवर आलेली आहे आणि दिवाळी झाल्यानंतर आपल्याला जी ओढ लागते ती 2025 या वर्षाची। आणि अगदी आनंदाची बातमी आहे की आपल्याकडे महालक्ष्मी दिनदर्शिका आपल्या हातात आलेली आहे यंदा दिवाळीच्या आधीच। त्यामुळे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला मार्च 2025 या महिन्यातील सविस्तर माहिती सणवारांची सांगणार आहे। कोणता सण कधी आलेला आहे, गुढीपाडवा किती तारखेला आहे आपण पाहू शकताय। प्रत्येक सणाविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मार्च महिन्याची। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। संपूर्ण 12 महिन्यांचे 12 व्हिडिओज सेपरेट आपल्याकडे चॅनलवर येणार आहेत। जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे व्हिडिओज चॅनलवर आले आहेत। आपण ते जर पाहिले नसतील तर आपण सर्वप्रथम ते देखील पाहावेत। जास्त वेळ न लावता सुरू करत आहे मार्च 2025 या महिन्यातील सविस्तर माहिती। तर मार्च या महिन्याची सुरुवात जी आहे ती 1 तारखेला सुरू होत असून शनिवारच्या दिवशी सुरुवात होत आहे आणि या दिवशी आहे रामकृष्ण परमहंस जयंती आणि संत निळोबाराय पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे। त्यानंतर आपण 2 तारखेला पाहू शकताय रमजान आहे, रामकृष्ण क्षीरसागर महाराजांची जयंती देखील असणार आहे रविवारच्या दिवशी। त्यानंतर आपण जर प्राणीप्रेमी असाल तर जागतिक वन्य जीव दिन जो आहे तो 3 तारखेला सोमवारी आहे आणि आपण पाहू शकता छत्रपती संभाजीराजे धर्मवीर दिन देखील या दिवशी साजरा केला जाणार आहे। त्यानंतर आपण पाहू शकता की 7 तारखेला दुर्गाष्टमी आहे शुक्रवारच्या दिवशी आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन असणार आहे जो अगदी संपूर्ण भारतभर तर अगदी उत्साहात साजरा केला जातोच, पण जगात देखील जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 8 मार्च शनिवारच्या दिवशी आलेला आहे जागतिक महिला दिन। 10 तारखेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि या मार्च महिन्यातील जी पहिली एकादशी आहे अमलकी एकादशी ती याच दिवशी सोमवारी आलेली आहे। छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन देखील 11 तारखेला मंगळवारच्या दिवशी आलेला असून यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन जो आहे तो बुधवारच्या दिवशी 12 तारखेला असणार आहे। त्यानंतर होळिका प्रदीपन हुताशिनी पौर्णिमा जी आहे ती 13 तारखेला गुरुवारच्या दिवशी असून धुलिवंदन जे आहे ते आपण पाहू शकताय की 14 तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेले आहे। 15 तारखेला शनिवारी वसंत उत्सव आरंभ होत असून जागतिक ग्राहक हक्क दिन देखील शनिवारी आलेला आहे। 16 तारखेला आपण पाहू शकताय संत महाराज तुकाराम महाराजांचा बीज जे आहे देहू येथे रविवारच्या दिवशी साजरे केले जाणार आहे आणि मार्च महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती आपल्याला सोमवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे। तसेच शिवजयंती जी आहे ती तिथीप्रमाणे जी शिवजयंती असणार आहे ती या सोमवारच्या दिवशी 17 मार्चला संपूर्ण भारतात अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। 19 तारखेला रंगपंचमी ही आलेली असून मार्च महिन्यातील अगदी महत्त्वाचा हा जो सण आहे तो बुधवारच्या दिवशी आलेला आहे। 20 तारखेला आपण पाहू शकताय की संत एकनाथ षष्ठी जी आहे ती गुरुवारच्या दिवशी असून जागतिक वनीकरण दिन जो आहे तो 21 तारखेला शुक्रवारच्या दिवशी असणार आहे। पुढे आपण पाहू शकताय 23 तारखेला छत्रपती राजाराम महाराजांची पुण्यतिथी असणार आहे सिंहगड येथे रविवारच्या दिवशी अगदी उत्साहामध्ये ही साजरी केली जाणार आहे, यामध्ये काही शंका नाही। जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो 24 तारखेला सोमवारच्या दिवशी असून 25 तारखेला संत नामदेव उत्सव नरसी नामदेव तालुका हिंगोली येथे मंगळवारच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जाईल। 26 तारखेला संत बाळूमामा उत्सव आदमापूर तालुका बुधरगड येथे बुधवारच्या दिवशी हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि या 26 तारखेलाच आपण पाहू शकताय की मार्च महिन्यातील दुसरी एकादश जी आपण जिला भागवत एकादशी म्हणतो ती या बुधवारीच आलेली आहे। एकादशीविषयीची सविस्तर माहिती आपण वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 28 तारखेला मौसे असून 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे शनिवारच्या दिवशी आणि 30 तारखेला या मार्च महिन्यातील सगळ्यात मोठा सण गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा सुरुवात जिथून होते गुढीपाडवा रविवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे। संपूर्ण भारतात अगदी उत्साहामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी 1 मुहूर्त या दिवशी असतो आणि 31 तारखेला सोमवारच्या दिवशी असणार आहे स्वामी समर्थ प्रकट दिन।
रमजान ईद देखील या दिवशी असणार आहे. सोमवारच्या दिवशी संत झुलेलाल जयंती देखील या दिवशी सोमवारी साजरी केली जाणार आहे. तर मार्च महिन्याची 2025 मार्च महिन्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली असून एप्रिल महिन्याची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला श्रोते हो लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.